जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव MIDC परिसरात मोरिया केमिकल कंपनीला सकाळी 9 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती। आग लागल्यानंतर केमिकलच्या कंपनीत मोठा स्फोट झाला। या आगीत 3 ते 4 मजूर दगावल्याची माहिती समोर आली आहे, तर कंपनीत काम करणारे काही मजूर जखमी झाल्याने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तर जळगाव अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर 30 ते 40 अग्निशामक दलाच्या बंबांकडून शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील घटनास्थळाची भेट घेत रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी मजुरांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले। MIDC डी सेक्टर मध्ये या ठिकाणी मोरिया ग्लोबल कंपनीला आग लागलेली आहे, अनेक जखमी आहेत। काही आज जळगाव MIDC मध्ये सकाळी दुपारी 9:15 सुमाराला ग्लोबल मोरिया या केमिकल फॅक्टरीमध्ये एक मोठा स्फोट झाला। अतिशय मोठा स्फोट आवाज त्या ठिकाणी आला आणि त्यानंतर या कंपनीला त्या ठिकाणी आग लागली आणि त्यात जवळपास 17 लोक आतापर्यंत आपण बाहेर काढू शकलेलो आहे। मला वाटतं की फार ऑलमोस्ट आठ एका दोन सोडले तर मला वाटतं जास्त लोक नसतील, पण 17 पेशंट जे आहेत जे जळालेल्या स्थितीमध्ये आहेत त्यांना काही खाजगी रुग्णालयामध्ये, काही इथे मेडिकल कॉलेजला, सिव्हिल हॉस्पिटलला या ठिकाणी आपण आणलेले आहेत आणि मला वाटतं की त्यातले 3-4 लोक अधिक जळालेले आहेत। मला वाटतं म्हणजे जवळपास 80% वर ते बर्न त्या ठिकाणी आहेत। त्यांच्यावर सगळे उपचार या ठिकाणी आमचे डॉक्टर्स करत आहेत, सगळी मेडिकल टीम त्याचे काम करते आहे। आग आता आटोक्यात त्या ठिकाणी आलेली आहे। फक्त आतमध्ये अजून किती लोक आहेत मला वाटतं अजून 2-3 लोक आत असावेत असा संशय त्या ठिकाणी, कारण अजून काही सापडत नाही आहे। त्यांचे नातेवाईक म्हणतात आमच्या घरचा मुलगा शिफ्टवर आला तो कुठे गेला, त्यामुळे ते सापडत नाही। मला वाटतं अजून 2-3 लोक आतमध्ये अडकले असतील अशी भीती त्या ठिकाणी वाटते, पण थोड्याच वेळामध्ये की तासामध्ये ते त्या ठिकाणी आपण शोधून काढू। अरे सकाळपासून प्रशासन अतिशय अलर्टवर आहे, सगळे जिल्ह्यातले फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या ठिकाणी आले, स्वतः जिल्हाधिकारी, SP, सगळे पोलीस अधिकारी सगळे त्या ठिकाणी सकाळपासून, आणि काही कार्यकर्ते आमचे तिथे आमचे स्थानिक आमदार आहेत, सगळे नगरसेवक आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी अतिशय अलर्ट होते आणि लगेच तात्काळ आपण त्यांना रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी हलवलेलं आहे। इथे सगळी मेडिकलची टीम, मेडिकल कॉलेजची आहे, सिव्हिल हॉस्पिटल सगळी तयार त्या ठिकाणी आहे। मला वाटतं रुग्णांवर उपचार चाललेले आहेत, सगळ्या रुग्णांचा उपचार हा मोफत केला जाईल, त्यांना कुणालाही पैसे त्या ठिकाणी द्यावे लागणार नाहीत। शासनाच्या वतीने आम्ही सगळा तो खर्च त्या ठिकाणी जो असेल, मग तो खाजगीमध्ये असेल का सरकारीत असेल, तो या ठिकाणी आम्ही करू। काही समोर आलं नाही, अचानक त्या ठिकाणी मोठा ब्लास्ट झाला। मी सगळ्यांना विचारलं काही नाही, काम करत असताना मोठा आवाज त्या ठिकाणी झाला, काही जणांच्या कानांनाही त्रास झालेला आहे आणि अचानक आग लागली, त्यामुळे सगळे त्याच्यामध्ये होरपळले गेलेले आहेत। तोपास 17 रुग्ण मी पुन्हा सांगेल की त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, त्यातले 8-9 रुग्ण सिव्हिल हॉस्पिटल आहेत, काही खाजगी हॉस्पिटलमध्ये आहेत, पण 4-5 रुग्ण हे 80% वर जळालेले आहेत। अद्यापही त्या केमिकल कंपनीमध्ये काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते, याच्या संदर्भात कुठली माहिती आपल्याकडे आली? नाही, मला वाटतं नातेवाईक जे आलेले तिथल्या वर्कर्सचे कामगारांचे, त्यावर असं वाटतं की 2-3 लोक अजून आत अडकलेले असतील
कदाचित त्यांना इजाही झालेली असेल मोठी, कारण आग इतकी मोठी होती, धूर इतका मोठा होता की ते बाहेर थांबणे मुश्किल होतं, त्यामुळे आता त्यांची परिस्थिती काय आहे ते काही सांगता येत नाही, पण सर्व आमचे फायर ब्रिगेड असेल, पोलीस कर्मचारी आहेत, प्रशासन आहेत, महसूल आहे, स्वतः जिल्हाधिकारी आहेत, ते त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत. मला वाटतं थोड्याच वेळामध्ये अजून आत कोणी आहे की काय ते समोर येईल. काय सांगाल, एम आय डी सी भीषण आग लागलेली आहे, बरेच कर्मचारी त्याच्यामध्ये जखमी झाले. प्रथमदर्शनी पाहिले असता इथे 5-6 कर्मचारी जखमी अवस्थेमध्ये आहे आणि बऱ्याचपैकी 50% वरती इथे जखमी झाल्याचं या ठिकाणी दिसतं आहे. आणि मला तरी असं वाटतं की मुंबईला सुद्धा हलवण्याचं या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे की चांगली ट्रीटमेंट व्हावी याच्याकरता या ठिकाणी डीन यांना सूचना करण्यात आलेल्या आहे की त्यांना मुंबईला जरी ट्रीटमेंट करावी लागली तरी आपण करूया. आणि मला तरी असं वाटतं की लवकर तातडीने इकडे शिफ्ट केल्यामुळे यश येईल अशी खात्री आम्हाला आहे. आगीचं कारण काही समोर आलं आहे का? नाही, आता समजेल आगीचं कारण, कारण की अजूनही तिथे आग विझवण्याचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे आगीचं कारण अजून समजलेलं नाही आहे, पण चौकशीमध्ये ती येईल. किती कर्मचारी त्या कंपनीत काम करत होते, किती जखमी झाले, काही अडकल्याची भीती व्यक्त केली जाते? अडकल्याची भीती आहे, आता अजून मी त्या ठिकाणी पोहोचलेलो नाही आहे, पहिले इकडेच आलो आहे, कारण की माहिती पडल्यावर मी इकडे आलो, आता त्या ठिकाणी जातो आहे. आणि अजूनही 2-3 जण अडकल्याची भीती त्या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे. रुग्णांची विचारपूस केली असता या ठिकाणी बर्न एवढं वाईट आहे की आपल्याला जास्त बोलणंही उचित होणार नाही. त्यांना वाचवणं ही सगळ्यात प्रथमदर्शनी महत्त्वाची गरज वाटते, त्यामुळे सिव्हिलपेक्षा जर मुंबई हलवता आलं तर ते महत्त्वाचं होईल.